पाणी साचल्यामुळं डासाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळं चिकनगुनिया इथं प्रत्येक घरात चिकनगुनियाचा पेशंट आहे ऐकून घ्या. आणि हा रस्ता 25-30 वर्षापासून वंचित आहे. मला कसं आहे निधी देणारा नेता पाहिजे. बर, कोण निधी गुंडाळणारा नेता नकोय. आता कोण निधी गुंडाळते त्यांच्या मागं लोक माहिती एवढी. हो, आमच्यातली आमचं पूर्ण गाव तरी त्यांच्या पाठीमागं, कारण हे चार रस्ते आणि पालखी मार्ग ह्याच्यामुळं पूर्ण गाव त्यांची वाहवा चालू आहे सध्या. शिंदे गटात आहे राजू खरे साहेब, शिंदे गटात आहे म्हणते. त्याला तिकीट कसं मिळायचं मग? आता ही तरी आता महायुती मध्ये येते की राष्ट्रवादीनं जाहीर झालाय की होऊ दे म्हणजे आमदार कसं लढवणार? राजन पाटील सांगायला त्याला मत टाकायचे पहिलं, आणि ते निवडून यायचे. त्यांच्याच भागात डांबरीन, त्यांच्याच भागात सगळं होत होत. आता तशी परिस्थिती राहिली नाही. आमची पोरं सुज्ञान झाल्यामुळं आम्हालाच म्हणते तुम्ही घरी बसा, आम्ही आता पार्टी लढवतो. तर राजभवनी जी काम केली ती बर, ती स्वखर्चांना आज सगळ्यात कुठल्याच आमदारांनी ही एक खडा आणून टाकलेला नाही. तर इथून पुढं मान्याच्या पार्टीला मत टाकत नाही ते लोक, टाकत नाही ते आमदार आहेत. आता आमदार जरी असले हे रस्ता आता मुरमीकरण दिलाय, आता ते आमदार म्हणतील आम्ही काँक्रीट करून देतो. 5 वर्षात दिलं नाही ना, आता ह्या महिन्यात काय देवा हे पुढल्या वेळेस देईल. पुढल्या वेळेस मग आपण पुढल्या वेळेस मतदान करूया त्यांना. निधी म्हणून आमदार किती दिला निधी ह्याच्या आधी दिला. हसतात आमदार नाव घेतला हसतात तुम्ही काय बांधलेलं असं नाही. आमचे म्हणून पक्षापेक्षा जाऊ नागरिक म्हणून काय वाटतं तुम्हाला? आता आम्हाला वाटतं की जावं आपलं तू थैला वाजवत आपलं. शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत, तालुका अध्यक्ष आहेत आणि राजू खरे यांनी तुतारीकडे जावं असं यांची इच्छा मनाची आहे. त्यांच्याकडे कुठलं पद नाही काय नाही राजू खरेंकडे. नसलं तरी आम्ही आता त्यांना ते पदावर बसवू ना. बर, 80 लाखाच्या कामाच्या उद्घाटनासाठी आल्यानंतर गावकऱ्यांनी ह्या रस्त्याची व्यथा मांडली. बर बर, त्यामुळं ते खरे साहेबांनी यात्रा आहे तोवर चालू करा म्हणून स्वखर्चानं निधी दिलेला आहे. घडले ह्याच्या अगोदर कधी आले? आणि पहिल्यांदाच मरून पडायला लागलाय रस्त्यावर. काहीच 5 जागा कोणी एखादा टाकलेला नाही ह्याच्यावर. राजाभाऊ आमदार बी नाहीत की? आता ते आमदार नाहीत पण त्यांची दानत आहे ना तेवढी. दुसरी गोष्ट अशी आहे की हा जी रस्ता आहे तुम्ही मुलाखत घेताय हे गावाचं प्रवेशद्वार आहे. मुख्य रस्ता असून या गावची एवढी दयनीय अवस्था काय आहे? काय झाली की नमस्कार, मी भारत शिंदे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी सध्या मोहोळ तालुक्यातील येवती या गावामध्ये आहे. या गावचा तसं पाहिलं तर इतिहास खूप जुना आहे. म्हणजे पंढरपूर तालुक्याचे माजी आमदार आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय औदुंबर अण्णा पाटील हे येवती गावचे सुपुत्र. तसेच हे येवती गाव जे आहे ते जवळच असलेल्या येवती आणि आष्टी गावच्या तलावा भागामध्ये जे ब्रिटिशकालीन तलाव आहे या तलावासाठीही पुनर्वसन करण्यात आलेलं हे गाव. असं असलं तरी पुनर्वसनाच्या बाबत कुठेही या गावची नोंद नाही. तसं पाहता 4 ते 4,500 लोकसंख्या असलेलं हे गाव. या गावात गेल्या 4 दिवसांपूर्वी मोळ मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार असलेले किंवा मन्यात असलेले राजू खरे यांनी या गावामध्ये गाववाड्याच्या रस्त्यासाठी तब्बल 80 लाखांचा निधी दिला गेला आहे. मग आमदार असलेले किंवा आमदार असलेले यांनी किती निधी या गावामध्ये दिला आहे? येवती गावच्या वेशीवरच राजू खरे यांचं गाव म्हणजे मूळचं हे रोपळे गाव आणि त्यांची आई असलेली शेटपळ्या गावची अशी देखील माहिती मिळत आहे. याबाबत आता येणाऱ्या विधानसभेच्या धर्तीवर नेमकी काय परिस्थिती आहे ते आपण इथे उपस्थित असलेल्या काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडूनच अधिक माहिती घेऊया. माझ्यासोबत गायच्या गावचे काही स्थानिक नागरिक आहेत. काय नाव काय आपलं? प्रवीण म्हणतो गोडशे. गोडशे गाव येवतीच का? येवती गोडशे गल्ली. काय गावचा इतिहास काय आहे? ब्रिटिशकालीन वसलेलं गाव आहे. आणि ब्रिटिशकालीन वसलेलं असल्यामुळं मास्टर प्लॅन आहे. आणि त्यामुळं दक्षिण उत्तर 40 फुटाचे रस्ते आहेत 10-12 आणि पूर्व पश्चिम 60 फुटाचे रस्ते आहेत. पण काय झाले काही स्थानिक लोक प्रतिनिधी या पुढाऱ्यांनी या गावची लोकसंख्या किती आहे? 4 ते 5 हजार आसपास आहे. 4-5 हजार लोकसंख्या गाव असलेलं. 2526 मतदार माडा मतदारसंघ चालू होते पाठीमागे ईश्वरनं म्हणजे रोपळे गाव बाउंड्रीवर आहे. म्हणजे हे गाव बाउंड्रीवर आहे. बर, आणि मास्टर प्लॅन गाव असल्यामुळं रस्ते रुंदे आहेत भरपूर. आणि एक तर महत्वाचा मुद्दा म्हणजे पुनर्वसित गाव व्हायला पाहिजे होतं पण झालं नाही, त्यामुळं वंचित आहे विकासापासून. झालं नाही गाव ते पाठपुरावाच कोणी केलेला नाही आज तक आहेत पुनर्वसनासाठी. आता चालू आहेत प्रयत्न बऱ्याच जणांचे. राजभाऊने बी त्यात लक्ष घालावं असं आमची अपेक्षा आहे. आणि राजभाऊ खरे हां. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हा जी रस्ता आहे तुम्ही मुलाखत घेताय हे गावाचं प्रवेशद्वार आहे.
मुख्य रस्ता, मुख्य रस्ता असून या गावची एवढी दयनीय अवस्था काय आहे? काय झाली की स्थानिक जी पोढारे आहेत चालू लोकप्रतिनिधी त्यांनी त्यांच्या त्यांच्या कोण आहे, कोण आहे लोकप्रतिनिधी, कोण आहे लोकप्रतिनिधी आता चालू आमदार माने साहेब, माने साहेब यशवंत माने साहेब त्यांच्या काही पोढाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या दारातच कॉन्क्रीट केलंय आणि हा रस्ता ग्रामपंचायत कार्यालय ते सरकारी दवाखाना आता ही मुरुम टाकल्यामुळे चांगला दिसतोय. यात पाच ठिकाणी पाणी साचलेलं होतं. इथं सध्या चिकनगुनिया 7 आहे. त्या पाणी साचल्यामुळं डासाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळं चिकनगुनिया इथं प्रत्येक घरात चिकनगुनियाचा पेशंट आहे ऐकून घ्या. आणि हा रस्ता 25-30 वर्षापासून वंचित आहे आणि खाली 1.5 कोटी रुपयाचा सरकारी दवाखाना आहे पण त्या दवाखान्याकडे जाता सुद्धा येत नाही ह्या रस्त्यामुळं. आता कमीत कमी ही मुरमीकरण राजभाऊ खरेन दिले त्यामुळे लोकांना दवाखान्याकडे जाता येईल आणि आलेलं स्वखर्चाने दिलेलं आहे. त्या दिवशी त्या 80 लाखाच्या कामाच्या उद्घाटनासाठी आल्यानंतर गावकऱ्यांनी ह्या रस्त्याची व्यथा मांडली. त्यामुळं ते खरे साहेबांनी यात्रा आहे तोवर चालू करा म्हणून स्वखर्चानं निधी दिलेला आहे. घडलं ह्याच्या अगोदर कधी आले आणि पहिल्यांदाच मुरुम पडायला लागलाय रस्त्यावर? काहीच 5 तागायत कोणी एक खडा टाकलेला नाही याच्यावर. तुम्ही कोण लोकप्रतिनिधी, कोण गासना किंवा इतर नेते असतील तुमचे त्यांच्यावर गेलं नव्हतं तुम्ही? काय गेलं तर जिथे जे त्याचं बघतंय, इथं कोण ह्या रस्त्याला कोण बघतंय, जिथे जे दारा पुढं करायचं बघतंय. हा रस्ता कायम वंचित आहे. गावचा मेन रस्ता आहे. अहो मेन रस्ता आहे पण कोणाला पडलंय ह्याचं? गोरगरीब जाती चिखलातन जाती ती सगळे चिखलातनच जात होते आजपर्यंत. आमदार किती वेळ आलते या गावात सांगा? आमदार 5 वर्षात काय एकदा दोनदा ते आले त्या सभा मंडपाचं उद्घाटन वगैरे करायचं तेवढंच एकदाच. हा एकदा येऊन गेले. हा बर. खासदार तर माहितीच नाहीत. मग ते खासदार जाऊ दे आता. ते आमदार सांगा, आमदार आलते का इथे? किती वेळ आलते आमदार? एक वेळेस आलते. मग काय दिलं, काय दिला म्हणते नेते आमदारनं? काय दिला ते विकास तुम्हाला दिसतोय की पत्रकार बांधवांना. बरं, तुमच्या गावच्या नागरिकांना काय काय वाटतं एकंदरीत? आम्हाला कसा निधी देणारा नेता पाहिजे. बर, कोण निधी गुंडाळणारा नेता नकोय आता. कोण निधी गुंडाळते? कोण काय दिलंच नाही. बर, निधी कोणी दिला नाही? तात्या मान्यानं काहीच निधी दिला नाही. दिलं म्हणते की आता कुठे दिलं? सभा मंडपाला देऊन काय उपयोग? रस्ते राहिले, गटरी राहिले, लोक चिकनगुनियानं हैराण झाले. मानेच्या कर्तृत्वामुळं जनता हैराण आहे आणि इथून पुढं मानेच्या पार्टीला मत टाकत नाही ते लोक. टाकत नाही ते आमदार आहेत आता. आमदार जरी असले तर त्यांनी काहीच दिलं नाही आणि काय मिळलं बी नाही. 2500 कोटीचा निधी म्हणते की कुठे दिला, कोणाला दिला? ती म्हणते 2500 कोटी आणला, एवढा निधी आणला तेवढा आणलाय. आणला असला तरी येवते गावात पोचला नाही. बर. हा काय वाटतं नाव सांगा मला, आपलं नाव काय? ज्योतिराम गोडसे. बर, ह्या गावचीच घ्या. हा येवते. काय कशी परिस्थिती आहे गावची? आता परिस्थिती आली माणसात. का पहिलं? का पहिलं रस्ताच नव्हता. बर, सगळे खड्डेच होते. राजाभाऊ ज्यावेळेस 4 रस्ते 80 लाखाचे आणले गावासाठी, त्यातनं 3 रस्ते सोडून. बरं, कसं वाटतं यात्रा? 80 लाखात निधी दिलाय, बरं त्यांच्याकडे कुठलं पद नाही राजूंकरेकडे, काय नसताना देखील त्यांनी 80, बरं एका गावाला 80 लाखा दिला, अशा अनेक गावात दिलेलं दिसून येते. हो दिसून. काय वाटतं एकंदरीत आता? एकंदरीत त्यांच्या पाठीमागे जनताच तेवढी उभं राहिली आता या गावामधली. तर का तर ही स्वखर्चाने त्यांनी ही पालखी मार्ग आहे सगळे रस्ते त्यांनी. बरं, ज्यावेळेस ह्या 80 लाखाच्या कामाला 4 रस्ते उद्घाटनला आलते त्या प्रसंगी गावकऱ्यांनी एक सांगितलं की असं असं यात्रा चालू सप्ताहाचा आपच्या वर्षाचा देवाचा, त्यावेळेस ते म्हणले पालखी मार्गाला रस्ता नाही आहे पण त्यातनं जाता येत नाही लोकांना भाविकांना. उद्याच काम चालू करा म्हणले, उद्या स्व खर्चात ना त्यांनी काय असेल ते पैसे देतो म्हणले. त्यांनी स्वतः खर्च चालू केलं आता. खरेंच्या बाबतीत आणि आमदार आता यशवंत माने सुद्धा यांचं कार्य देखील चांगलंच आहे म्हणतील की लोक आहेत चांगलं. कोण म्हणतात आता ह्या गावाला तर कोणाला काय लाभलेलं नाही. 4500 लोकसंख्याचं गाव असलं. होय, 4500 लोकसंख्याच आहे. किती आलाय रस्त्यासाठी वगैरे निधी? म्हणा आमदारांनी किती दिला निधी? ह्याच्या आधी दिला हसतात आमदार नाव घेतला हसतात तुम्ही काय बांधले असं नाही तर. अहो आमचे कसं आहे माहितीये का, आमचं गाव असं आहे बाउंड्रीवर आहे. बाउंड्रीवर
बाउंड्रीवर असल्यामुळं आमच्या गावाला कसं आहे, राजन पाटील सांगायला त्याला मत टाकायचे पहिलं, हा आणि तेच निवडून यायचे, त्यांच्याच भागात डांबरीन त्यांच्याच भागात सगळं होत होत. आता तशी परिस्थिती राहिली नाही, आमची पोरं सुज्ञान झाल्यामुळं आम्हालाच म्हणते तुम्ही घरी बसा, आम्ही आता पार्टी लढवतो, असा प्रकार झालेला. त्याच्यामुळं आम्ही आता सगळे राजू खरेच्या मागे जाणार आहे, कारण देणाऱ्या माणसाच्या मागे जावं नेहमी, काय न देणाऱ्या माणसाच्या मागे जाऊन काय उपयोग आहे. त्यांच्याकडे कुठलं पद नाही काय नाही, राजू खरेंकडे नसलं तरी आम्ही आता त्यांना ते पदावर बसवू ना. बर, त्यांची काय काम आता दिसते, पत्रकार बांधवांना कुठल्या कुठल्या गावात काय काय. नागरिक म्हणून काय वाटतंय? नागरिक म्हणून आम्हाला बरं वाटतंय की पदर पैसे खर्चणारा तर पाहिजे काय, ते आमदार खर्चत नाही काय, आमदार खर्चत नाही का? अहो आमदारनं सभेत सांगितलं, मी कुठल्या कधीही कुठल्याही सभेच्या कुठल्याही कार्यकर्त्याला कधी जेवण ठेवलं नाही, असं आमदार आहेत. बर, आणि त्यांच्या नादी लागून काय गावाचं वाटोळ करून घ्यायचं आहे काय. बर बर बर, काय नागरिक आता आपल्या सोबत आहेत, काय नाव काय आपलं? माझं नाव मधुकर शितोळे. बर, ह्या गावचं का? गावचं आहे मी. बर, सगळे गोडशे गोडशे आहेत या गावात. आता तुम्ही आता शितोळे आहेत? आता मी शितोळे. बर, शितोळे भरपूर आहेत. किती आहेत तुमका शितोळे? एक नंबर खुर्द, दोन नंबर शितोळे, तीन नंबर गोडसे. बर, म्हणजे तुमचे सगळे मोठे आहेत म्हणायचे सगळे. काय वाटतं भरपूर आहे आतापर्यंत, काय वाटतं इतिहास पाहता? इतिहास मागचा आम्ही सगळेच बघितलेले पहिल्यापासून. बर, आता काम करणारी माणसं येते का? कोण आहे आता? आता राजभवनी जी काम केली ती. बर, ती स्वखर्चात ना सगळ्यात कुठल्याच आमदारांनी एक खडा आणून टाकलेला नाही. तर राजाभाऊ आमदार बी नाहीत का आता? ते आमदार नाहीत, पण त्यांची दानत आहे ना तेवढी. बर, करण्याची त्यांच्यात दानत आहे तेवढी. हा, ते करणार आहेत आतापर्यंत. आता यशवंत आता म्हणे आमदार आहेत, मला तर माहीत नाही ते हे 5 वर्षात आलेत का नाहीत. बर बर, मी येऊन गेले म्हणजे एकदा आले असतील, एखादी एकदा आलं म्हणजे झालं का? एकदा आल्यावर झालं का? दिलं म्हणते 2500 कोटी निधी दिला म्हणते. कोणाला दिले मतदार सांगा? कोणाला दिले? युतीला काय दिले त्यांनी? रस्ते दिला, रस्ते झाले सगळे, गटरेचे कामं चालू. कुठले रस्ते केले युतीचे? एक कटला कुठला रस्ता केला सांगा म्हणून. बर, मग तुम्ही गेलो ना कधी बाबा विचारायला? आम्ही जात नाही त्यांच्याकडे. का काय देतच नाही तर जाऊन काय करतात? किती वेळा जाईल? मागितल्यावर मागितल्यावर कळेल ना त्यांना. मागितले मी बऱ्याच वेळा मागितले. बर, देतच नाही त्यांच्याकडे जाऊन करता काय? बर, मग आता काय ठरवले तुम्ही? आता आम्ही राजभाऊच्या मागे ठामपणे आहे. बर, काय नागरिक आहेत आपल्या सोबत? काय नाव काय आपलं? नाव आहे संभाजी नवनाथ बंडलकर. बंडलकर, हे शिवसेना पक्ष दिसत आहे. हे शिवगमजा हे आपण शिवसेनेचे तालुका अध्यक्ष. मोहोळ तालुका. मोहोळ तालुका अध्यक्ष शिवसेना उद्धव ठाकरे का? एकनाथ शिंदे साहेब. मग तुम्ही राजू खरेचे माणसं आहे? राजूभाऊची माणसं आहे मी. का, कायसाठी? नाही ते भाऊचं काम सांगताय ना. बर, काय काम केले आता इथं? म्हणते 80 लाखाचा निधी 4 वर्षाचा मजून आणला. बर, भाऊ ना आधी की आता सप्ताह आला मारुतीचा मोहितल्या. मग भाव उद्घाटनाला आले ते वाट्याच्या. वाट्याच्या उद्घाटनाला आले भाऊ नाही पालखी मार्ग बघितला. बघितल्यानंतर भाऊन सांगितलं ना हे स्वतःहून आपलं काय असेल ती सोगाचं आपलं काय असेल ते आपलं देऊन सांगितलं. चालू झालं की कसं घडलं घ्यायच्या अगोदर कधी असं? कवाच नाही, कवाच नाही. बर, मग ऐकून तर आहे असं घडलं इकडे बाबा, तसं घडलं ऐकून तर. काय नाही काय नाही, कुठल्या आमदारनं काही केलं नाही, खासदारनं काय नाही, भाऊ सारखा कुणीही काम केलं नाही. बरं, मग आता काय आता काय ठरवलं तुम्ही भाऊला? एक आवडती शिंदे गटात ही तुम्ही आता शिंदे गटात आहे, राजू खरे साहेब शिंदे गटात आहे म्हणते, त्याला तिकीट कसं मिळायचं? मग आता ही तरी आता महायुतीमध्ये येते की राष्ट्रवादीनं जाहीर झालाय की हो दे म्हणजे आमदार कसं लढवणार? सांगितलं त्यांची लढते ती काय कसं कसं आपलं येत ना मापशी लढणार ती आहे. त्यांची काय म्हणावं असेल ती अपक्ष असेल किंवा काय पक्षात नाही असेल काय त्यांना मिळेल ती? कुठल्या पक्षात जाऊ असं वाटतंय आता तुम्ही शिंदे गटात काय वाटतं तुम्हाला? मग आम्हाला वाटतंय की काय वाटतं काय आता आम्ही सांगून उभे काय कोणाकडे आम्ही सांगून उभे काय जाऊ एक नागरिक म्हणून ती पक्षापेक्षा जाऊ नागरिक म्हणून काय वाटतं तुम्हाला आता? आम्हाला वाटतंय की जाऊ आता आपलं तू त्याला काय वाज होत आपलं
शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत, तालुका अध्यक्ष आहेत आणि राजू खरे यांनी तुतारीकडे जावं असं यांची इच्छा मनाची आहे. जाऊ आमचं म्हणजे मग तालुका अध्यक्ष असून तुम्ही काय नाही काय सल्ला पाहिजे कसं आहे माहिती का चांगला आहे उलट ती काही निवडून येणार झाली होती बर तुतारी गेले का म्हणजे भाव येते निवडून बर मी ते तुतारीकडे जावं हो बर 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 काय नागरिक आता आपल्या सोबत आहे ते आपला आभार दिगंबर जाधव जाधव बर काय वाटतं युतीकरण आता काय रस्ता चालू झालाय म्हणते तो खर्चाने केलाय म्हणते कुणी केलाय राजू खरे साहेबांनी सो खर्चाने दिला सो खर्चाची वेळ का आली करायची सो खर्चातून कारण पहिल्यापासून गाव ही वंचितच आहे सीमेवर असल्यामुळं आणि त्याच्यामुळं म्हणजे ह्याच्याकडे लक्षच नाही गावाकडं आमदार साहेबाचं बी नाही आणि बाकीचे कुठले नेते म्हणजे आमदार साहेबांनी गेलो तुम्ही हे काम बऱ्याच वेळा जाऊन आलेत मग पण त्यांनी भोय बघू करू एवढा शब्द किती वेळा गेलो कोण कोण गेलते गावातली बरीच जाऊन आलेत तुम्ही गेलता आम्ही नाही गेलो का गेलो बाकीची तुम्ही केलंय म्हणल्यावर आमदार गेले तुम्ही बरोबर आहे मग काय तुमचा हक्क आहे की तुमचा बाकीचे लोकप्रतिनिधी आहेत तिथे जाऊन आलेत बरेच वेळा गावचे पुढारी म्हणा गावचे पुढारी हा बर 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 आता काय ठरवलंय तुम्ही युतीकारांनी आता युतीकारांनी काय जे आता खरे साहेबांनी हे दिलं रस्ता दिलंय तर आणि इथून पुढं त्यांना सहकार्य करायचं असं आपण ते सहकार्य करायला ते आता शिंदे गटात आहे ते आता महायुतीत आहे ते महायुतीत उमेदवार ठरलंय आता ही काय म्हणजे हे होईल ती उमेदवारी ती खरे साहेबांनी जी सांगेल त्यांच्या पाठीमागं आहे बर खरे उमेदवार तर ती खरे साहेब उभा राहतील का त्यांचा विषय आहे तो बर त्यांना तिकीट मिळलं नाही तर ह्याच्यातनं राहतील उभा अपक्ष अपक्ष म्हणून राहतील का राहतील की हाय त्यांच्या मागं लोक माहिती का जनता एवढी हो आमच्यातले आमचं पूर्ण गाव तरी त्यांच्या पाठीमागं कारण हे चार रस्ते आणि पालखी मार्ग ह्याच्यामुळं पूर्ण गाव त्यांची वाहवा चालू आहे सध्या बर आमदार किती वेळा आलत आमदार एकच वेळ आले होते पाच वर्ष संपत आले संपलच की आता येतील आता एक दोन महिन्यावर आता निवडणूक आली येतील की आता येणार आल्यावर काय विचारणार आहे तुम्ही हा काय आता पाच वर्षात काय दिलं ते आता येऊन देणार आहेत बर मग आता देतील की आता रस्ते देतील आता हे कॉन्क्रीट करून देतील म्हणते आता काय आता मला काय म्हणायचं आहे आता खरे हे रस्ता आता मुरमीकरण दिलाय आता ते आमदार म्हणतील आम्ही कॉन्क्रीट करून देतो पाच वर्षात दिलं नाही आता ह्या महिन्यात काय देवा हे पुढल्या वेळेस देईल पुढल्या वेळेस मग आपण पुढल्या वेळेस मतदान करूया त्यांना पुढल्या वेळेस मतदान करायचं